तुला माहिती आहे ती, ही गुप्त माहिती नव्हती. आणि त्याने इंडिया पाकिस्तानची क्रिकेट मॅच एकत्र पाहिली. अशी चीट कोर्टाला वाटलं तर चार्जशीट मध्ये ऍड करतील चार्जेस, असं कसं करता तुम्ही? मी एका महत्वाच्या विषयावर अध्यक्ष महोदय, मी एका महत्वाच्या विषयावर स्थगन प्रस्ताव दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय की काही दिवसापूर्वी पुण्याच्या DRDO या राष्ट्रीय संशोधन संस्थेमधील एक वरिष्ठ उच्च पदस्थ अधिकारी प्रदीप कुरुंदकर याला ATSनी अटक केलेली आहे, कारण केंद्रीय गुप्तहेर खात्याने त्याच्यावर एक पाकिस्तानी महिला गुप्तहेराला काही गुप्त माहिती पुरवण्याबद्दल आणि त्या महिलेच्या हनी ट्रॅपमध्ये हा अधिकारी अडकल्याचा पुरावा सादर केल्यानंतर अध्यक्ष महोदय आज अशी माहिती समोर आलेली आहे की कोर्टामध्ये हा खटला चाललेला आहे आणि हा खटला फक्त ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट हा एकच कलम लावलेला आहे आणि त्यामध्ये त्यामुळे आता माहिती त्याने अशी दिली की ही माहिती मी जी त्या महिलेला दिली, ही महिला पाकिस्तानची गुप्तहेर होती, तिचं नाव झारा आहे आणि या महिलेशी तो कदाचित इंटरनेटवर संपर्कात होता, व्हॉट्सअपवर संपर्क होता, किंवा तो जेव्हा 6 देशांच्या परदेश दौऱ्यावर गेला होता तेव्हा ते कुठेतरी भेटले आणि त्यांनी इंडिया पाकिस्तानची क्रिकेट मॅच एकत्र पाहिली, अशी माहिती समोर आलेली आहे. पण आज अध्यक्ष महोदय, या व्यक्तीनं प्रदीप कुरुंदकरानं सांगितलेलं आहे की मी जी माहिती त्या महिलेला दिली ती सगळी माहिती ओपन सोर्स होती, ती वेबसाईटवर होती, मी काही गुप्त माहिती पुरवली नाही. आता ओपन असले तर तिला सुद्धा माहिती आहे, पाकिस्तानच्या ISI सुद्धा माहिती आहे ती, ही गुप्त माहिती नव्हती, कारण तशा प्रकारची तक्रार DRDOने केलेली आहे. ही ब्रह्मोस मिसाईल बद्दलची माहिती आपल्या अण्वस्त्राच्या चाचणीमध्ये हा अधिकारी, हा खूप उच्च पदस्थ अधिकारी आहे, हा एका संस्थेचा डायरेक्टर आहे, DRDOचे जे अनेक प्रयोगशाळा आहेत त्यापैकी एका प्रयोगशाळेचा डायरेक्टर आहे आणि त्यामुळे त्याला 35 लोक जेव्हा अणुचाचणीच्या वेळेला उपस्थित होते अब्दुल कलाम यांच्या बरोबर, त्यापैकी हा एक अधिकारी होता. आणि बरीच गुप्त माहिती दिलेली आहे आणि इंटरनेटची जी चॅट समोर आलेली आहे त्यामध्ये तो सांगतो की मी आणखी तुला माहिती देईन काय, आणि त्या महिलेनी सुरुवातीला काही अश्लील मेसेजेस तिला पाठवले, त्यातून त्यांची ओळख सुरू झाली आणि हे कुठेतरी भेटले याचाही तपास चालू आहे. माझी माहिती अशी अध्यक्ष महोदय की हा महाराष्ट्र ATSनी हा गुन्हा दाखल केलेला आहे, पण याच्या विरुद्ध फक्त ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट खाली काय गुन्हा आहे, UAPA खाली नाही आहे, अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज कायद्याखाली नाही आहे, नंतर सेडिशन कायद्याखाली देशद्रोहाच्या कायद्याखाली या माणसाकडे गुन्हा दाखल केलेला नाही आणि हा तपास महाराष्ट्राची ATS करते, पण अत्यंत आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचा गुप्तचराचा आणि स्पाईंगचा प्रकार आहे, त्यामुळे NIA का प्रकार दिला सोपवला जात नाही. आणि सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदय किंवा गृहमंत्री महोदय या खटल्याची सद्य परिस्थिती काय सांगतील. आणि त्याचबरोबर दुसरा मला जोडून मुद्दा आहे की या ग्रहस्थाचा एका देशातल्या एका महत्वाच्या सामाजिक संस्थेशी जवळचा संबंध आहे, तो 4-5 वर्षापासून या सामाजिक संस्थेशी संबंधित होता, तो त्याच्या शाखेमध्ये जात होता, त्याची व्हिडिओ मुलाखत दिलेली आहे आणि मग हे सगळं काय प्रकरण आहे, त्यामुळे या व्यक्तीची आणि ज्या सामाजिक संस्थेची या व्यक्तीचा संबंध आहे, मी नाव घेत नाही मुद्दा, कारण नाव घेतलं तर पुन्हा सभागृहामध्ये गजारोळ, पण हा गंभीर विषय आहे. पण या सामाजिक संस्थेची याचा काय संबंध आहे हे देखील शासन कळेल आणि ह्याबद्दल सखोल माहिती देईल का, कारण हा मुद्दा हा वेगळ्या कलमाखाली धरला पाहिजे माझं म्हणणं. अध्यक्ष महोदय बसा, माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जो मुद्दा मांडला तो जयंत पाटील साहेब, एकच मिनिट जयंत पाटील साहेब, आपण जी माहिती आज सभागृहाला दिली आहे आपण या माहितीत स्वतः सांगितलं आहे की या विषयाचा खटला कोर्टात चालू आहे, फौजदारी खटला चालू आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत कुठचे चार्जेस लावायला पाहिजेत, कुठचे सेक्शन लावायला पाहिजेत, हे चार्जशीट फाईल करताना कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये आहे, त्यामुळे आता FIR घेतल्यानंतर चार्जशीट होईल तोपर्यंत ह्या सभागृहात ह्या विषयाची चर्चा होणं मला उचित वाटत नाही, त्यामुळे या विषयी अधिक चर्चा करणं योग्य नाही. आम्ही आपल्या मार्फत सरकारचं लक्ष वेधून घेतोय की हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे, या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा आपण कुणालाही लावतो तर मग यांनी खुद्द ज्या व्यक्तीनं आपल्या देशाची माहिती परदेशात पाकिस्तानला दिली
हा अतिशय गंभीर गुन्हा असल्यामुळं देशद्रोहाचा गुन्हा लागणं, सेडेशनचा गुन्हा लागणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपण सरकारला माननीय मुख्यमंत्री महोदयांना आदेश द्या की या बाबतीत तपासणी करून हे कलम का लागली नाही देशद्रोहाची. मला वाटतं सभागृहात या विषयाचं मी रुलिंग दिल्यानंतर परत याच्यावर चर्चा होणं अनुचित आहे. आपण पुढे जाऊया, बसून घ्या. अहो चार्जशीट कोर्टाला वाटलं तर चार्जशीट मध्ये ऍड करतील चार्जेस, असं कसं करता तुम्ही? बसून घ्या, बसून घ्या. चला पुढे घ्या, पुढे घ्या. बोला, देतो त्यांच्यानंतर देतो तुम्हाला.